हिंगोली जिल्ह्यातील टाकळखोपा गावात पाण्याची टंचाई भासत आहे। गेल्या अनेक वर्षापासून गावात पिण्याच्या पाण्याची परिस्थिती खूप वाईट आहे। पिण्याचे पाणी दुरून डोक्यावरून आणावे लागते आणि विशेष म्हणजे दुरून आणलेले पाणी टाकीतून कोणी चोरून नेते की काय या भीतीने ग्रामस्थांनी चक्क पाण्याच्या टाकीला कुलूप लावून ठेवलंय। सरकारने पाणी उपलब्ध करून द्यावं अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते। शासनाने आमच्याकडे बघाव, आम्ही प्रस्ताव टाकले, अर्ज दाखल केले, तहसीलला गेलो, कितीक वेळा आम्ही रस्ता रोकोचे आंदोलन करण्याचे सुद्धा प्रयत्न केले, तरी पण आम्हाला भेटलं ते 2 महिने किंवा 3 महिने टँकरचं पाणी। आता जे पाणी आहे एका शेतकऱ्याचं सोडायला जातं 1 दिवस 2 दिवस कधी कधी 4 दिवस 5 दिवस 6 दिवस, ते पण सुद्धा त्रासच चालू असतो पाण्याचा। तरी शासनाने याची आमची मान्य करावं, हे प्रस्ताव आणि आम्हाला पाण्याची गंभीरता आहे हे मिटवून टाकावं। हिंगोली जिल्ह्यामध्ये पाण्याची समस्या ही गंभीर झालेली आहे आणि या गंभीर समस्येमुळे चक्क ग्रामस्थांनी पाण्याच्या टाक्यांना कुलूप देखील लावलेत। पाणी कोणी